भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा युवा वॉरियर्सची बैठक भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत शनिवारी पनवेल येथे झाली. यावेळी युवा वॉरियर्सच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. पनवेल येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, जिल्हा चिटणीस चिन्मय समेळ, सरचिटणीस दिनेश खानावकर, खारघर अध्यक्ष नितेश पाटील, कळंबोली अध्यक्ष गौरव नाईक, कर्जत अध्यक्ष प्रज्ञेश खेडकर, खालापूर अध्यक्ष नागेश पाटील, अभिषेक भोपी, अक्षय सिंग आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी देवांशु प्रभाळे यांची युवा वॉरियर्सच्या जिल्हा संयोजकपदी तसेच यश भोईर व आयुष किंद्रे यांची जिल्हा सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे विचार घरोघरी पोहोचून पक्षवाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे सूचित केले. त्याचप्रमाणे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. युवा वॉरियरला, बीजेपीला, युवा मोर्चाला तुम्हाला उभं करायचंय, त्यामुळे तुम्ही आयडिया घेऊन आलं पाहिजे. तुम्ही त्रास दिला पाहिजे आम्हाला, छळलं पाहिजे आम्हाला, हे करते असं काहीतरी करूया. असं जेव्हा तुम्ही सांगाल त्यावेळेला 90% आम्ही तुमच्या पाठी उभं राहिलं पाहिजे. इतकं चांगलं प्लॅन आउट करून तुम्ही आमच्याकडे आलं पाहिजे. नुसतं नाही यायचं यायचं, पण तुम्ही सांगितलं पाहिजे की याच्या पाठीशी जर आपण उभं राहिलो तर उद्या त्याचं काम अधिक चांगल्या लोकांपर्यंत पोहोचेल. त्याचं काम बघून भाजप त्याच्या पाठीशी उभं राहील, भाजप युवा मोर्चा त्याच्या पाठीशी उभं राहील. पण त्याला तुम्ही सपोर्ट कराल तर त्याच्या सपोर्टमुळे तुम्ही राहता त्या एरियात, कामोटा, कळंबोली, खारघर, कर्जत, खालापूर, खोपोली, उरण, पनवेल, जिथे कुठे आपण सांगू, तर त्या प्रत्येक एरियामध्ये त्याचं काम अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल. अशा अनेक गोष्टी तुमच्या आमच्या परिसरात घडत आहेत, त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे. उद्या येणाऱ्या 20 डिसेंबर पासून भाजपच्या माध्यमातून म्हणजे आपण नमो चषक भरवतोय. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पोर्ट्स इव्हेंट आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या कल्चरल इव्हेंट्स आहेत. या स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट्स या मोठ्या प्रमाणावरती कशा होतील, तुमच्या एरियात पार्टिसिपेशन कसं वाढेल, आणि त्यातून तुमच्या एरियामध्ये अशा जास्तीत जास्त खेळाडूंना आपण प्रोत्साहन कसं देऊ शकू, तुम्ही प्रोत्साहन कसं देऊ शकता, याचा प्लॅन तयार करा, तो आमच्याकडे घेऊन या. आणि तुमच्या त्या प्लॅनच्या पाठीशी उभं राहणं ही आमची भारतीय जनता पार्टीची, युवा मोर्चाची जबाबदारी आहे. ती आम्ही निश्चितपणानं आम्ही पार पाडू याची ग्वाही तुम्हाला द्यायची. तुम्ही आज जिथे राहताय तुमच्याकडे कोणीतरी सांगेल अरे जॉब लावायचा, कोणीतरी सांगेल काही एखादा बिझनेस चालू करायचा, आणि त्याच्या पाठीशी तुम्ही उभे राहा. तुम्ही जे त्या ठिकाणी प्रपोजल घेऊन याल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू. तुम्ही जेव्हा लोकांना काहीतरी द्याल त्यावेळेला लोक तुमच्या पाठीशी आपोआप उभं राहतील. तुमच्या बरोबरची मुलं ही तुमच्या पाठीशी उभं राहतील. तर ते तुम्ही कसं द्याल जेव्हा आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू. आज या मीटिंगचा उद्देश आहे की आम्ही म्हणजे भाजपचे आम्ही पदाधिकारी असू किंवा युवा मोर्चाचे आम्ही पदाधिकारी असतील, तुम्ही जे जे प्रपोजल घेऊन याल ते योग्य आहे, समाजाच्या, सोसायटीच्या, तुमच्या मित्र परिवाराच्या हिताचं आहे, हे जेव्हा आम्हाला पटेल निश्चितपणानं आम्ही तुमच्या पाठीशी राहू याची ग्वाही या निमित्तानं देतो. आणि पुढच्या सर्व काळामध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनं तुमच्या सोबत आहे. जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनीही लोकांमध्ये जाऊन पक्ष वाढावा असे आवाहन केले. आजचं जर राजकारण बघितलं तर आजच्या राजकारणाकडे बघण्याचा काही युवकांचा काही युवकांना नको राजकारण असं होतं, पण युवक हा जास्तीत जास्त समाजामध्ये समाजकारणाकडे, राजकारणाकडे आला पाहिजे. चांगले चांगले तरुण मुलं राजकारणाकडे आले पाहिजेत याच्यासाठी म्हणून ही युवा वॉरियर्सची स्थापना पक्षाने केलेली आहे. त्याच्यामुळे आपण या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त काम केलं पाहिजे. याच्यानंतर आपल्या मंडळांमध्ये बैठका होतील, युवा वॉरियर्सचे कार्यक्रम होतील, कॉलेजमध्ये
आपण कॉलेजमध्ये जाऊन कॉलेजच्या इथे आपण काही कार्यक्रम केले पाहिजेत, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आहेत, हे सगळे केले पाहिजेत. आपले काही वेगवेगळ्या युवकांचे ग्रुप आहे, हे आपल्याला जोडायला पाहिजे. याच्यासाठी म्हणून युवा वॉरियर्स हे आपल्याला चांगले चांगले करायला पाहिजेत, जास्तीत जास्त संख्येने करायला पाहिजे, जेणेकरून पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जेव्हा आपल्याला यश मिळवायचे असेल तर त्या सगळ्या युवकांचा मदत रील बनवलेल्या असतील, फेसबुक पेज जास्तीत जास्त असतील, इंस्टाग्रामवर जास्ती मुलं असतील, जे गड किल्ल्यांकडे जास्तीत जास्त आकर्षित जातात, जे नृत्यामध्ये आहेत, जे गायनामध्ये, अशा सगळ्या क्षेत्रातल्या युवकांना आपल्याकडे जोडण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा. या आपल्या सगळ्यांचा भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्या सगळ्यांचा तुम्हाला नेहमीच पाठिंबा असेल. आपले जे नातलग आहेत, आपले जे मित्र आहेत, आपला भाऊ आहे किंवा आणखी इतर असतील, ते जर चांगलं काम करतायत आणि कधी जर त्यांच्यावरती जर वाईट प्रसंग आलेला आहे तर त्यांनी संयम साधत ठेवावा, त्यांनी चांगल्या प्रकारे साधताना त्याची वर्तणूक असावी यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची आवश्यकता आहे. त्याला जर मदतीची आवश्यकता असेल तर भारतीय जनता पार्टीचे आपण नेते आहात, भारतीय जनता पार्टीचे आपण या इथे युवा वॉरियर आहात, आपल्या माध्यमातून त्याला मदत व्हावी, ती चांगल्या त्याला त्या उत्कर्ष पावण्याआधी असेल किंवा त्याच्या वाईट वेळेमध्ये त्याला सांगता त्याच्यावरती येणारे आणखी वाईट प्रसंग असतील त्यासाठी त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम हे आपण करावं. युवा वॉरियर म्हणून समर्थपणाने आपण पुढे यावं. फक्त आपल्याला काही युवकांच्या पाठीशी राहायचं असं नाहीये, आपल्याला या इथे आपल्या आजूबाजूचे सर्व संत जे सर्व नातलग असतील, आपल्या मग संत आपल्या गल्लीमधली मंडळी असतील, आपल्या सोसायटीमधले संत लोक असतील, सर्वांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांचा उत्कर्ष होणं, त्यांच्या पाठीशी त्यांच्या वाईट काळामध्ये त्यांना सांगता इथं संयम देणं, त्यांना सांगता या इथे धीर देणं, हे काम आपल्याला करायचं आहे. आणि अशाद्वारेच आपल्याला आपला सर्व परिसर आहे या परिसराला पुढे आणण्याचं काम हे आपल्याला करायचं आहे. आपण हे काम कराल तरच आपण युवा वॉरियर हे आपण होऊ शकाल. हे काम हे एवढा विचार करण्याचं काम कोण करू शकतो तर फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते. बाकीचे हे फक्त इलेक्शन आली की त्यावेळेला झेंडा हातात घेण्याचं आणि इलेक्शनला त्या इथं अडकवण्याचं काम करत असतात. पोलीस स्टेशन मध्ये त्या इथं कशा प्रकारे याच्यावरती खोटे केस येतील याच्यासाठी प्रयत्न करतात. केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी हाच मात्र या इथं युवकांचा आणि या समाजाचा विचार करू शकते. एवढंच आपण लक्षात ठेवा. आपल्यावरती ही पक्षाकडून जी जबाबदारी देण्यात आहे ती जबाबदारी आपण समर्थपणे पेलवाल आणि ती सांगता ती घेऊन सांगता आपण सर्वांना एकत्र घेऊन पुढे चालणार यासाठी मी आपल्या सर्वांना या इथं शुभेच्छा देतो. जास्त मागे नाही, पण 2004 पासून 2013 पर्यंत आपण बघितलं तर काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेसच्या सरकारमध्ये किती घोटाळे झाले असतील? साधारणतः 12 लाख कोटी रुपयांची घोटाळे झाले मित्र. 12 लाख कोटी रुपयांची घोटाळे झाले. नाव सांगा, 2G स्कॅम, कोल स्कॅम, सत्यम स्कॅम, कॉमनवेल्थ स्कॅम, आदर्श स्कॅम, चारा स्कॅम, LIC हाऊसिंग स्कॅम, असे किती स्कॅम झाले. आता सध्या UPA विषय त्यांचं नाव पण चेंज करायला घेतलं, इंडी आघाडी म्हणून नाव घेतलं. का केलं? UPA नाव बदलायची गरज का पडली? तर हे सगळे घोटाळे ओपन येतात. इंटरव्ह्यू टाकलं UPA टाकलं तर UPA स्कॅम म्हणून दुसरं नाव त्याच्यामध्ये येतं. त्याच्यामुळे जो जे मागचे जे लोक होते त्याच्यापेक्षा आपली विचारधारा किती कणखर आहे. जेव्हा एनडीए सरकार 2014 साली आलं तर एक स्थिर सरकार देण्याचं काम नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण केलं आणि अंत्योदय आपलं ध्येय ठेवून समाजातील सर्वात शेवटच्या माणसाला आपण आपला बेनिफिट कसा देऊ शकतो तो सरकार पूर्ण जाणारी योजना त्यांच्यापर्यंत कसं पोहोचू शकतो असा प्रयत्न आपण केला. मी थोडस सांगून थांबतो की राहुल गांधींनी आता एक यात्रा काढली, भारत जोडो यात्रा. भारत जोडो यात्रेने काय केलं? त्यांनी समाजात गेले आणि लोकांचे प्रश्न बघायचा प्रयत्न केला. आज राहुल गांधींचं वय किती असेल? साधारणतः 55. त्यांचं राजकारणात त्यांनी वयाची 25 वर्ष घालवली, पण हे कधी त्यांना विचार आला की बाबा भारत जोडो यात्रा करूया? जेव्हा मोदीजी तिथे आले, जेव्हा आपलं सरकार तिथे आलं आणि आपली आता चौथी पिढी काय चालत नाही हे तेव्हा ज्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी हे करायला सुरुवात केली. त्यांची विचारधारा कुठली चांगली नाही, त्यांना वाटलं तर बाबा माझं काही चालत नाही तेव्हा त्यांनी करायला सुरुवात केलं. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीचा झेंडा आहे, भारतीय जनता युवा मोर्चा हा जर त्याचा दांडा आहे तर त्या दांड्याला पकडणारा भक्कम हात हा युवा वॉरियर्सला व्हायला लागेल. हे एवढं युवा वॉरियर्स जिल्हा संयोजक देवांशु प्रभाळे यांनी लवकरच जिल्ह्याच्या प्रत्येक बूथवर युवा वॉरियर्सची बांधणी करण्याची ग्वाही दिली.